श्री साईबाबांची द्वारका माईमध्ये पुन्हा एकदा प्रतिमा भिंतीवरती उमटली आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. नेहमीप्रमाणे भाविक रात्री 12 नंतर साई द्वारका माईमध्ये बसलेले होते. त्यावेळी समोरील भिंतीवरती साईंची प्रतिमा उमटली आणि साईबाबा की जय या जयघोषामध्ये भाविकांनी दर्शनासाठी इथे प्रचंड गर्दी केली. मागील वर्षी देखील याच दिवशी साईबाबांनी द्वारका माईमध्ये असंच दर्शन दिलं होतं असं यावेळी श्रद्धाळू भाविकांनी सांगितलंय. बाबा की प्रतिमा दिखी है. मैं तो रहने के लिए आए थे, आज सारा रात रुकेंगे तो आके बाबा के दर्शन पाएंगे मैं सोच भी नहीं सकता था. और मैं बंगाल से आई हूँ तो फर्स्ट टाइम आई थी, आके बाबा का दर्शन देगा मैंने सोच भी नहीं सका. आके मैं बहुत खुश हूँ और मेरा सब मिल गया और कुछ नहीं, सब मिल गया. बाबा का इतना अच्छा दर्शन होगा, सामने सामने रूबरू आपको देखेंगे, हम सोच भी नहीं सका. देखा तो पूरा धन्य हो गया, मैं मेरे को भी दिखे सबसे पहले. क्या द्वारका में आपका नाम क्या? मेरा मोनू अग्रवाल नाम है. मैं साफ सफाई करता हूँ यहाँ पे. अभी देखो 11:30 बजे बाबा मेरे को क्लियर दिखे बिल्कुल. हाँ बिल्कुल, बाबा का चमत्कार है जी. गुरु पूर्णिमा है और आ रही है, बाबा यहाँ दर्शन देते ही देते. क्या देखा आपने बाबा की प्रतिमा? बाबा ऐसे खड़े हुए थे, मैंने अपने मोबाइल में भी पिक लिया हुआ है. अपना मोबाइल में देखिए, क्लियर दिख रहे बाबा. क्या महसूस कर रहे हैं आप बाबा की प्रतिमा द्वारका में? दिखती है बाबा, बाबा है इधर. बाबा नहीं होता, इतनी पब्लिक नहीं आती. यहाँ साक्षात चमत्कार है, यहाँ बस सिर्फ साईं है बस. बोल सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय. बोलो साईनाथ महाराज की जय. सबके साई की जय. साई बाबा की जय. साईंच्या दर्शनासाठी दूरवरून आलेल्या भाविकांनी आणि शिर्डीमधील साई भक्तांनी यावेळी भिंतीवरती असलेल्या साईंची प्रतिकात्मक प्रतिमा आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. तर श्रद्धाळू साई भक्तांनी आपल्याला साईबाबांनी दर्शन दिलं, आपलं जीवन सफल झालं अशा भावना व्यक्त करत साई नामाचा गजर केलाय. हम लोग तो इधर आज रात को ठहरेंगे ठीक किया था तो देखे बाबा को दीवार पे पूरा बाबा का जो पिक्चर है पूरा क्लीन दिखाई दे रहा था. हम लोग को आज दिखाई दिया, हम लोग कलकत्ता से आए हैं, बाबा को देखे हम लोग का जीवन पूरा सफल हो गया लगता है. बहुत बाबा का कृपा का हम लोग पा लिया और कुछ नहीं चाहिए. कोलकाता से आया है, हम लोग जब रात में ठहरे थे यहाँ पे देख रहे थे बाबा का प्रतिमा में एक पिक्चर आ रहा था तो उसके टाइम मन में विश्वास आया कि बाबा की प्रतिमा हो सकता है, इसलिए हम देख के बहुत अच्छा लग रहा है एवं बहुत बाबा का पाकर बहुत जीवन सफल हो गया. थैंक यू. हम सीढ़ी से ही है, हम लोग सीढ़ी से, हमने बाबा की छवि देखी. जय साईनाथ. हमने बाबा की छवि देखी द्वारका माई में 1 घंटा पहले. बाबा का आँखें दिखा पूरा फेस बाबा का क्लियर. जसं की तुम्हा सर्वांना आत्ता कळालंच असेल का द्वारका माईमध्ये बाबा दिसत आहे, तर मी घरी असताना मला मेसेज आला दादांचा आणि दादांनी सांगितलं की द्वारका माईमध्ये बाबा दिसत आहे. तर मी फोन करून विचारलं तर त्यांचं पहिलं उत्तर होतं की द्वारका माई त्या. तर मी आल्यानंतर बघितलं आणि मला आठवलं की मागच्या वर्षीसुद्धा 12 तारखेला 12 जुलै 2018 बाबा जसे दिसले होते तसेच हुबेहूब 12 जुलै 2019 म्हणजे आजच्या दिवशीसुद्धा आपल्याला दिसत आहे. फक्त फरक एवढाच होता की ज्यावेळेस मागच्या वेळेस आम्ही तिथे प्रतिमा बघितली तर तिथे जे गंध आपण लावतो त्या गंधाच्या ठिकाणी बाबांचे ओठ होते आणि ह्या वेळेस बाबांची त्या गंधाच्या ठिकाणी दाढी आहे, म्हणजे प्रतिमा थोडीशी वर सरकलेली आहे. आणि मागच्या वेळेस एवढी मोठी गर्दी ह्या ठिकाणी जमली तेवढीच गर्दी आज सुद्धा बाबांना बघण्यासाठी. आणि आज चांगली गोष्ट म्हणजे ही आहे की आज पुण्यसोहळा आहे की आपला आषाढी एकादशीचा उत्सव आहे आणि शिर्डीमध्ये म्हटलं जातं शिर्डी माझे पंढरपूर. तर बाबांना विठ्ठल समजून दर्शन घेणारे अनेक साई भक्त या ठिकाणी उपस्थित आहे. आपण गर्दी मागं बघू शकता, एवढी मोठी गर्दी या ठिकाणी बाबांना बघण्यासाठी जमलेली आहे. बाबांचा आशीर्वाद मागच्या वर्षी ह्याच तारखेला त्यांनी दिला व ह्यावर्षीसुद्धा त्यांनी आपल्याला असाच आशीर्वाद दिलेला आहे. आणि बाबांनी आपल्याला संदेश दिला आहे की मी तुमच्या पाठीशी आहे मागच्या वर्षी दिला आणि बाबा असंच आपल्याला दर्शन देत राहतील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. ओम साईराम. थँक्यू. ओम साईराम. मागच्या वर्षी पण ह्याच तारखेला आपल्याला साईबाबा दिसले होते पण ह्या टायमिंग यावेळेस पण ह्याच तारखेला साईबाबा आपल्याला दिसलेले आहे. मागच्या वेळेस बाबा जे गंध लावतात तिथं बाबांचे ओठ होते और यावेळेस
बाबांचा चेहरा थोडा वरती भिंतीला खेटून गेलेला आहे, थोडा वर फरक एवढं. ओम सारा. अवघ्या जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे तीर्थक्षेत्र शिर्डीमधील साईबाबांची ख्याती साता समुद्रापार गेली आहे. द्वारका माईमध्ये उमटलेली साईंची प्रतिमा पाहून यावेळी श्रद्धाळू भाविक मंत्रमुग्ध झाले आणि द्वारका माई साई नामाच्या गजरानं दुमदुमून गेली. कुणाल जमदाडे, सी24 तास, शिर्डी.